महा फॅशन फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेली मिस्टर अँड मिसेस महा फॅशन आयकॉन 2016 ही स्पर्धा संपन्न झाली आहे. व्यक्तिमत्व स्पर्धा पुण्यातील म्हात्रे पुलाजवळच्या कृष्णसुंदर गार्डन इथे नुकतीच पार पडली. डिम्पल मेघावाले आणि अली हसन या महा फॅशन आयकॉन 2016 मानकरी ठरले. पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून घेतलेल्या चाचणी फेरीतून 18 ते 30 वर्ष वयोगटातील 12 मुले आणि 12 मुलींची निवड स्पर्धेसाठी करण्यात आली. महा फॅशन फाउंडेशनच्या या संस्थेची स्थापना महाराष्ट्रातील कला संस्कृतीच्या संवर्धनाच्या उद्देशाने करण्यात आली. याद्वारे युवक युवतीमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. महा फॅशन आयकॉन ही स्पर्धा संस्थेच्या या वर्षीच्या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आली. भारतीय कापड निर्मिती या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेचं या स्पर्धेमध्ये खादी आणि रेशम यापासून बनवलेले वस्त्र निर्मितीला प्राधान्य देण्यात आलं. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सर्व स्पर्धकांना आवरण या भारतीय वस्त्र निर्मिती करणाऱ्या संस्थेकडून खादी आणि रेशम यापासून बनवलेले पोशाख देण्यात आले. स्पर्धेपूर्वी काही दिवस काही आधी सौंदर्य स्पर्धेत हमखास जिंकण्यासाठी बहुमूल्य मार्गदर्शन करणाऱ्या रितिका रामेत्री, प्रसिद्ध फोटोग्राफर आणि मेकअप तज्ज्ञ अतुल शिदिये, शरीर सौष्ठवपटू मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौघुले या सर्व दिग्गज मंडळांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी अभिनेत्री आणि मिसेस वर्ल्ड अदिती गोवित्रीकर, संग्राम चौघुले, प्रसिद्ध फोटोग्राफर अमोल मोरे यांनी शोची कोरिओग्राफी केली. आता जो हा प्रोग्राम झाला जो लक्ष्मीकांतनी ऑर्गनाईज केलेला होता, फॅशन महा फॅशन आयकॉन्स 2016, हा एक खूपच चांगला प्लॅटफॉर्म ह्यांनी दिला जे युवा आणि युवती आहेत पुण्याच्या, ज्यांना फॅशनमध्ये किंवा मॉडेल्स म्हणून ज्यांना किंवा इवन ॲक्टिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, तर दिस वॉज अ फॅन्टॅस्टिक अँड परफेक्ट प्लॅटफॉर्म. रॅम्पॉक, पोशाख, पोज, स्वपरिचय, आत्मविश्वास, देहबोली या निकषांवर विजेता आणि उपविजेता ठरवण्यात आला. मिस्टर अँड मिसेस फोटोजेनिकचा मान हा शैलेश कटारिया आणि चिने शिंदे यांनी पटकवला, तर मिस्टर बॉडी परफेक्ट आणि मिस बॉडी ब्युटिफुल हा किताब अनुक्रमे सुमित आंब्रे आणि हरबीत सचदेव यांना बहाल करण्यात आला. वसीम बागवान आणि मृणाल हे मिस्टर अँड मिसेस पॉप्युलरचे मानकरी ठरले. या वर्षीच्या स्पर्धेचे उपविजेते मृणाल आणि वसीम बागवान फर्स्ट रनरअप, स्मिता मालकर आणि सुमित आंब्रे सेकंड रनरअप, तर महा फॅशन आयकॉन 2016 विजेते डिम्पल मेघावाले आणि अली हसन यांना घोषित करण्यात आलं. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाची संकल्पना आणि आयोजन महा फॅशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत गुंड यांचं होतं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिनाल दोशी यांनी केलं. आजचा जो मिस्टर अँड मिस महा फॅशन अकाउंट शो झाला 2016 खूपच चांगला झाला, आणि विशेष म्हणजे आदिती गोवित्रीकर मॅडम आल्या होत्या, ज्या बिझनेसमध्ये द आयकॉन आहेत फिमेल आणि मेल, म्हणजे त्या ॲक्च्युली त्यांचं हे फील्ड आहे मॉडेलिंगचं. मी फिटनेसमध्ये राहिलो, पण इथे तिन्ही पण इव्हेंट झाले होते की जो कंटेस्टंट असेल किंवा जो काही विनर असेल किंवा जे काही ज्यांनी काही पार्टिसिपेट केलं त्या सगळ्यांचं फिटनेस लेवल, परत त्यांची जे इनर ब्युटी आणि इंटरनल ब्युटी ज्या असतात ह्या सगळ्या गोष्टींचं इथं प्रॉपर जजिंग झालं होतं. आणि इव्हेंट हा अतिशय चांगला झाला, कारण आता मला वाटते 10:30 वाजले पण तरी पण सगळा क्राऊड तसाच्या तसा आहे, आणि जे काही विनर आहेत ते जेवढे काही कंटेस्टंट होते सगळे बेस्ट होते, पण शेवटी कॉम्पिटिशन आहे त्यामुळं काही लोकांना तुम्हाला विनर करावंच लागतं, तर बाकी सगळे ते प्रत्येकामधल्या काहीतरी क्वालिटी वेगळ्या होत्या. पण इथं ज्या क्रायटेरिया होत्या त्या क्रायटेरियानुसार जे 3 विनर झालेत सगळ्यांना मी कॉंग्रॅट्स करतो तिघांना पण. आणि जे काही बाकीचे होते की ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना नेक्स्ट टाईम खरंच चांगला स्कोप आहे, जर त्यांनी त्यामध्ये पॅशनेटली त्यांनी जर पुढं प्रोसेस प्रोग्रेस चालू ठेवली तर नक्कीच ते फ्युचरमध्ये चांगले होतील. माझे 2-3 फेवरेट कंटेस्टंट होते आज, त्यांना पण चांगला म्हणजे त्यांचं रँकिंग चांगलं आलेलं आहे, तर त्यांनी अजून थोडी मेहनत केली किंवा त्यांनी त्यांच्या फील्डमध्ये अजून थोडं जास्ती भर देऊन त्यांनी जर प्रॅक्टिस चालू केलं तर नक्कीच ते लाईफमध्ये सक्सेस होतील. कारण मॉडेल हा असं असतं की त्याला लोकांनी मॉडेल बोललं पाहिजे, पण तुम्ही रॅम्पवॉक करता म्हणजे मॉडेल नसतं, तर मॉडेल असं असलं पाहिजे की तुम्हाला सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे, तर त्या दृष्टीने तुम्ही त्या पॅशनेटने जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्ही लाईफमध्ये सक्सेस होता. एक स्वतःला तुम्ही बांधून ठेवू नका की मला फक्त मॉडेलिंग करायचं आहे असं काय, तर स्वतःला ऐकून म्हणावा की कॉपी करण्यापेक्षा स्वतःचं जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही त्याला थोडं जास्ती पॉलिश करा, आणि मग तुम्ही स्वतःचं काय तर ॲडमिटरी बघा, तर मग तुम्हाला सगळे फॉलो करतील. तर कुणाला कॉपी करण्यापेक्षा ज्या लोकांनी तुम्ही ॲडल्ट समजतो तर त्या लोकांनी किती स्ट्रगल केलं आहे त्या लेवलपर्यंत येण्यासाठी, ते स्ट्रगल तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुम्ही टॉपला जाऊ शकता. तर मी यासाठी लक्ष्मीकांत आणि त्याची अमोल सर
जे सगळे टीम आहेत त्या टीमला परत कॉंग्रेस करतो, बेस्ट ऑफ लक देतो की त्यांनी खूप चांगला इव्हेंट घेतला आणि आम्हाला पण ह्या लोकांना भेटण्याचा चान्स दिला की आम्ही जे आम्हाला वाटतं की या फिल्ममध्ये काय करावं लागेल ते आम्ही त्यांना एक्सप्रेस करू शकतो. सो इव्हेंट वॉज व्हेरी नाईस. प्रतिनिधी पियुष बागडे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, पुणे.